एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागील 49 दिवसापासून सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन आता वेगळ्या वळणावर आले। कामावरील 15 चालक वाहक रुजू झाले असून बुलढाणा आगारातून 7 एसटी बस प्रवाशांना घेऊन धावली आहे। या बसेस चिखली, मलकापूर, अजिंठा आणि सैलानी या मार्गांवर धावल्यात। तर या प्रकारामुळे आंदोलनकर्त्यांच्या मंडपामध्ये रुजू झालेले 2 कर्मचारी पुन्हा संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये आल्याने उत्साह निर्माण झालाय। तसेच विलीनीकरणाच्या मागण्यांवर ठाम असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत दुखवटा हा सुरूच राहील अशी प्रतिक्रिया संपकरी कर्मचाऱ्यांनी दिली आहे। आज बुलढाणा आगारातील 15 कर्मचारी आपल्या कामावर रुजू झालेत, काय वाटतं तुम्हाला, आंदोलनामध्ये तळा जाते? निश्चितच नाही। आज बुलढाणा आगारामध्ये 163 चालक आहेत आणि 158 वाहक आहेत, त्यापैकी 15 लोक म्हणजे खूपच नगण्य आहे। त्यामुळं हा जो काही विलीनीकरणाचा आणि दुखवट्याचा जो प्रश्न आहे तो त्या प्रश्नामध्ये हे जे काही 15 लोकांची गच्छंती या ठिकाणावरून झालेली आहे, कामावर ते रुजू झालेले आहेत। उलट या ठिकाणी आमच्यासाठी ते एक उदाहरण प्रस्तुत झालेलं आहे की त्यांच्यावर जी कारवाई होणार आहे ते कारवाई आमच्यासाठी खूप मोलाची राहणार आहे। उद्या या 15 व्यतिरिक्त जे जाणारे होते त्यांच्यासाठी एक चांगलं उदाहरण राहील, त्यासाठी काही मोठी गोष्ट आम्हाला ती वाटत नाही।